कल्याण डोंबिवली के आज मच्छी के विक्रेताओं ने आंदोलन किया। स्थानीय मछली विक्रेताओं की मांग है कि कल्याण डोंबिवली से बाहर आने वाले मच्छी विक्रेताओं को कल्याण डोंबिवली परिसर में बेचने से रोका जाए। आइए जानते हैं आंदोलनकर्ताओं की भूमिका और पुलिस प्रशासन की प्रतिक्रिया। दादा आम की अच्छी अपेक्षा है कि बाहर जे मच्छी विक्रेता ये कल्याण डोंबिवली बाहर इकड़े नहीं आव तीन तैंकड़े मच्छी विक्री करावी। आम्हाला कोणाला विरोध नहीं कराए राजकारण कराए कि गाँववाला कराए कि बाहर मच्छी विक्रेत्या कराएं इकड़े पोट भरावा आम्मी आम इकड़े पोट भरत। आज आम एवड़ी उपासमारी की वे आई है कि लोक उठन पेटले होने आधी ये कहीं तरी सोक्षमोक्ष लगावा अभी आम की अपेक्षा है म्हणून हे आम्ही आंदोलन करत आहोत। किती दिवस तुमचं आंदोलन असं बंद राहणार? 2007 पासून म्हणजे हे प्रकरण चालू आहे त्याच्यावर आम्हाला तोडगाच मिळत नाहीये। आमच्या बाजूने काही आम्हाला न्यायच मिळत नाहीये। कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो। आज शुक्रवार असून मार्केट बंद आहे, पुढच्या रविवारी पण मार्केट बंद राहणार आहे का काय चालू राहणार आहे हे कळवण्यात येईल। आम्हाला म्हणजे कसं न्याय मिळेल ह्याच्यावर डिपेंड। आता जर बैठकीत जर निर्णय व्यवस्थित झाला नाही तुमच्या बाजूने झाला नाही तर पुढे काय असेल मच्छीमार? अरे मार्केट असंच बंद राहते, आमचं आंदोलन असंच चालू राहणार। डोंबिवली पश्चिम भागातील तसेच डोंबिवली संपूर्ण डोंबिवली भागातील मानपाडा डोंबिवली केळदनगर असतील स्थानिक मच्छीमार आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे का हे मुंबईकडून लांबून मासे आणतात आणि ते स्थानिक लेवलला विक्री करतात। त्याचा हा इथे एका ठिकाणी धंदा आहे, परंतु वसईकडून येणारे मच्छीमार जे मासे विक्रेते आहेत हे माल स्वस्तात घेऊन येतात आणि स्वस्तात विकतात, त्यामुळे यांचा धंदा होत नाही आणि त्यामुळे यांना उपासमारीची वेळ आहे असं त्यांचं एक हे आहे। सदरचं आंदोलन हे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु तात्पुरता त्याच्यात मार्ग निघतो आणि परत पुन्हा तेच होतं। आज त्या मोठ्या संख्येने जमा झालेल्या आहेत आणि त्यांचं असं निवेदन आहे तर त्यांनी त्यांना या ठिकाणी येण्यास मनाई करावी, परंतु आम्ही त्यांना समजून सांगितलं का याच्यामध्ये आपल्याला योग्य ती बैठक घेऊन दोन्ही मच्छीमार संघटनांची बैठक घेऊन त्यातून आपण योग्य तो मार्ग काढू आणि त्याच्यावरती योग्य तो नक्कीच त्याच्यामध्ये तोडगा काढण्यात येईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें।